सीमाताई, पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. थँक्यू. बऱ्याच महिन्यानंतर किंवा वर्षानंतर इनफॅक्ट आपण आज भेटतोय. पहिले तर कसे आहात ते सांगा, आणि सोनी मराठीवरती नवीन मालिका आहे ते गुडा मसाला, सो त्या मालिकेबद्दल पहिले काय सांगा. मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर, मी उत्तम, छान, मजेत आहे. आणि दुसरा प्रश्न, होय, सोनी मराठीवरती 3 ऑक्टोबरपासून गोडा मसाला ही मालिका आमची येते. खुमासदार नात्यांचा गोडा मसाला. आता या नावातनंच बऱ्याचशा गोष्टी मला वाटतं क्लिअर होत असतील की गोडा मसाला आहे म्हटल्यानंतर तो काही एका पदार्थाचा नसतो, बरेच घटक पदार्थ असतात. त्यामुळे वेगवेगळ्या चवी, वेगवेगळे घटक पदार्थ एकत्र येऊन बनलेला असा हा खमंग असा मसाला असणार आहे, आणि जो बघायला प्रेक्षकांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे. ताई, तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकेत लोकांनी पाहिलं आहे, या मालिकेत कशी भूमिका असणार आहे तुमची, काय सांगाल. मालिनी तेंडुलकर असं माझ्या पात्राचं नाव आहे, आणि तेंडुलकरांच्या घरातली ही समजूतदार अशी, सगळ्यांना एकत्र ठेवणारी, सगळ्यांना समजून घेणारी, बरं, प्रत्येकीसाठी, प्रत्येकासाठी आवडीनिवडी लक्षात ठेवून काही ना काही करणारी, आणि सगळ्या घराला एकत्र बांधून ठेवणारी, समंजस अशी ही मालिनी तेंडुलकर ही भूमिका आहे. मालिकेचं नाव गोडा मसाला आहे, म्हणजे मालिकेच्या टायटलमध्येच गोड काहीतरी आहे, पण ते गोड असतानाच थोडंफार बाजूला तिखट दिसतंय, ते पुरुषांना घरामध्ये एंट्री नाही अशी पाटी दिसते. बरोबर. का असं, का असं, हेच तर बघायचं आहे लोकांनी मालिकेमध्ये, की ही पाटी का बरं लावली असेल माई तेंडुलकरांनी. कारण त्यांना काही कटू अनुभव आले असतील, आले आहेत किंवा येत आहेत अजूनही, आणि म्हणून पाटी लावली असेल का. आणि ती पाटी ओलांडून तरीही एक पुरुष घरात घुसतोच आहे, मग तो घरात घुसल्यानंतर कोणाची मतं बरोबर, माईंचं मत बरोबर, आमच्या सगळ्यांचं की पुरुष सगळे सारखेच असतात असं आमचं मत बरोबर का, तो जे म्हणतो आहे ते बरोबर की नाही, त्याला अपवाद पण असतात. म्हणजे माणसं सगळीकडे, सगळ्या प्रकारची माणसं आपल्याला सगळीकडे भेटतात, हे कसं उलगडत जातं हीच तर मालिकेची गोष्ट असणार आहे, आणि त्यामुळे ती बघायला इंटरेस्टिंग वाटेल लोकांना. नक्कीच काहीतरी युनिक असेल म्हणूनच ते मालिकेचं नाव ही आणि ती पाटीही दिसते. सो ताई, या मालिकेमध्ये जर तिखट मसाला असं कोणाला उपमा द्यायची झाली तर ती कोणाला? मी स्वतःच, म्हणजे माझी भूमिका काही असू दे, भूमिका माझी अत्यंत सोज्वळ समंजस जरी असली तरी मी स्वतःच आहे तिखट मसाला अतिशय. मी काय ऐकून बिकून घेणाऱ्यातली आणि सहन करणाऱ्यातली अशी, अशा पद्धतीची बाई मी मुळीच नाही आहे, जिथे काही चुकीचं घडताना दिसतं, बरोबर नाही आहे हे, अन्याय आहे हा, अशा पद्धतीचं तिथे मी अजिबात ऐकून घेत नाही, तिथे आवाज उठवतेच मी, त्यामुळे तिखट मसाला मी स्वतःच आहे. जरी तुम्ही सांगत असाल तरी ते वाटत नाही आहे तुमच्याकडे बघून सुद्धा. मालिकेचा प्रोमो खूप चांगला गाजतो आहे. Yes. तुमच्यापर्यंत रिस्पॉन्स येतच असेल. होय. ताई, मालिकेचं जे प्रोमोचं शूट होत होता त्यामागची काही गंमत घडली होती का, किंवा काही असं किस्से घडले? हो, घडले होते ना. ते मालिकेच्या प्रोमोमध्ये जे एक तो डंक म्हणतात त्याला, मसाले कुटायचं मशीन, ते त्यांनी आणून लावलं होतं, आणि कढईमध्ये मिरच्या भाजतायत वगैरे असे जे शॉर्ट सगळे कन्सिव्ह केले होते. तर ते झालं काय की मिरच्या मी भाजते, एकतर तो एवढा झारा होता एवढा, ते ऑब्व्हियसली म्हणजे त्यांचा व्यवसाय म्हटल्यानंतर त्या काही घरातल्या छोट्या झाऱ्यांनी करणार नाहीत ते, तर त्यांनी तो मोठा झारा मला दिला. मला एकतर तो झारा उचलायला दोन्ही हात लावायला लागत होते, आणि त्याच्यातून मी तो असा असा तो ह्याच्यात हलवायला गेले कढईमध्ये, तर त्याचा जो काही ठकाणा उसळला आहे त्या मिरच्यांचा, तो सगळे पळापळ झाली, सगळेजणं सेट सोडून पळून गेले, मग पंखे बिंखे बंद केले, ती कढई बाहेर नेऊन ठेवली, आणि मग बिन विस्तवाचीच आम्ही कढई ठेवली, आणि मग तो शॉर्ट केला किंवा ते मसाले कुटायला लागल्यानंतर ते जे उडतं सगळं, ते काही कोणी अँटिसिपेट केलेलं नव्हतं, अपेक्षित नव्हतं कोणाला ते, त्यामुळे तेव्हा पण अशीच पळापळ झाली नाकातोंडात जाऊन, असं धमाल करत करत. आणि अय्या, हे हळकुंड आहे ना? नाही, हे नाही, हां, ही हळकुंड आहेत, हे तमालपत्र आहे, नाही ती दालची डाय, अगं ते दगडफूल आहे, असं एकमेकींना सांगण्यामध्येच अर्धा दिवस गेला होता, अगं दगडफूल ह्याला नाही म्हणत वगैरे, अशी खूप धमाल झाली होती प्रोमो शूटिंगच्या वेळेला. ताई, आम्ही जेव्हा सेटवरती आलो तेव्हा बाहेर वगैरे मिरच्या वगैरे सुकवताना वगैरे असं सगळं माहोल दिसत होता, म्हणजे ते आता आताच्या ठिकाणी असं दिसत नाही की पहिला काळ वगैरे येते त्यावेळी, म्हणजे गावी वगैरे येते, तुम्हाला ते मागचे दिवस आठवले असं काही तुमच्या? तुम्ही मागचे दिवस म्हणजे कसं आहे की एकतर ह्या मालिकेतला जो आमचा जो व्यवसाय आहे माईंचे मसाले, आणि तो मसाला इतका सुप्रसिद्ध आहे की तो घ्यायला लांबून लांबून लोक येतात,
तर तो मसाला इतका दर्जेदार असण्यामागे ह्याच सगळ्या गोष्टी आहेत की त्या मिरच्या उन्हात वाळवल्या जाणं, हळकून तर उन्हात वाळवली जाणं, आणि मग त्याचं प्रमाणशीर एक माईंची खास रेसिपी वापरून तो मसाला बनवतो. तर फार मागे जायला लागत नाही अजूनही मला वाटतं घराघरात नाही या गोष्टी. आता कसं आहे आपण काही 5 किलो मसाला बनवत नाही, पण अजूनही अनेक गृहिणी आपल्या घरापुरता मसाला जेवढं बाल्कनीत ऊन येतं तेवढ्यामध्येच काही ना काहीतरी थोडंफार सुकवून काहीतरी करून हे करतच असतात. त्याच्यामुळे आता हां हे घर आणि हे सगळं बघितल्यानंतर मात्र ते वाटतं की पूर्वी आजोळी जायचो जेव्हा तेव्हा सगळे हे बघितलेले आहेत प्रकार. पण ठीक आहे ते दिवस होते, आता हे दिवस आहेत. ते दिवस पण या मालिकेतून दिसतीलच ते नक्कीच. आणि वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर तुम्ही येत आहे, त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच.